महा न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण पोहोचलो आहोत विट्यामध्ये. विट्यामधील एक गेली 30 वर्ष शिक्षिकेचं काम करणाऱ्या आणि ज्या एक विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून ज्यांची संपूर्ण विटा व आसपासच्या परिसरात ओळख आहे, त्याचबरोबर उपक्रमशील शिक्षिका म्हणून ज्यांना ओळखलं जातं अशा सौ राजश्री पांडुरंग शितोळे मॅडम आज आपल्या सोबत आहेत. मॅडम, तुम्हाला महा न्यूज लाईव्ह व महाराष्ट्र पत्रकार संघ यांच्याद्वारे जो पुरस्कार मिळणार आहे त्याबद्दल मॅडम तुम्हाला कसं वाटतं? प्रथमतः मी नमस्कार करते. आज कोणीतरी शैक्षणिक क्षेत्रातल्या एका सतत कार्यरत असणाऱ्या शिक्षिकेबद्दल दखल घेतली याबद्दल पहिल्यांदा तुमच्या महान्यूजचं मी आभार मानते. आता या महान्यूजतर्फे शिक्षण महान्यूजतर्फे तुम्ही ज्या वेळेला मुलाखत घेताय त्यावेळेला मला खूप आनंद होतोय की अशी दखल तुम्ही घेतली. ही दखल घेत असताना माझा जो आतापर्यंतचा सेवाकाल आहे तो जवळजवळ 30-31 वर्ष झालेला आहे. त्यातल्या त्यात विट्यामध्ये मी 30-31 वर्ष एका ठिकाणी राहून मी ही सेवा देते विद्यार्थ्यांना. माझे विद्यार्थी ही अतिशय प्रिय असे आहेत, मग ते कुठल्याही क्षेत्रातली असतील. आजपर्यंत जे माझ्या हाताखालून गेलेले जे विद्यार्थी आहेत, मग ते कुणी डॉक्टर झाले असतील, कुणी इंजिनियर झालेले असतील. कालच एक मुलगी माझ्याकडे येऊन गेली, ती महाराष्ट्रामध्ये 2.5 लाख विद्यार्थ्यांमध्ये तिसरी PSI म्हणून तिचं सिलेक्शन झालं. अतिशय आनंद झाला. म्हणजे हीच आमची खरी पोचपावती आहे मॅडम. म्हणजे गेली 30 वर्ष तुम्ही सातत्यानं ह्याच पूर्ण क्षेत्रात आहे आणि एकंदरीत कसा प्रवास होता तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात कार्य करायचं तुम्ही ठरवलं होतं की हा योगायोग होता? हा, सुरुवातीची माझी आवड थोडीशी इकडे नव्हती. मी कॉमर्स साईडची असल्यामुळं मला बँकिंग क्षेत्राची आवड जास्त होती. पण आफ्टर मॅरेज नंतर मी या एज्युकेशन क्षेत्राकडे वळले. पण त्याच्यामध्ये पूर्णपणे वाहून घेऊन मी काम केलं. मी त्याच्यामध्ये गोडी निर्माण केली आणि आज इतकी त्याच्यामध्ये गोडी निर्माण झाली आहे. आता माझी रिटायरमेंटची 2 वर्ष जरी झालेली असली तरी सुद्धा मी अजून 20 वर्ष माझं काम करू शकेन एवढी ताकद अजूनही माझ्यामध्ये आहे. तेवढ्या हिरिरीनं मी आज भाग म्हणजे काम करते. हे काम करत असताना बरेचसे गुणवत्तावाढ प्रकल्प वगैरे मी राबवलेले आहेत. काही संस्कारदीप सारखे प्रकल्प राबवलेले आहेत. काही अप्रगत विद्यार्थी जे असतात त्यांच्यावरती उपचारात्मक कार्यक्रम केलेले आहेत आणि असे केल्यामुळं चांगले विद्यार्थी माझ्या हातून घडत आहेत याचा मला मनापासून आनंद होतोय. आणि हा आनंद हेच माझं खरं जीवन आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आता तुम्ही म्हणतात मॅडम की 2 वर्ष तुमची रिटायरमेंटसाठी राहिली आहे, त्यानंतर तुम्ही तुमचं काय असेल, त्यानंतर तुम्ही मुलांची कनेक्ट राहण्यासाठी तुम्ही कोणते उपक्रम वगैरे काय आता तुमच्या संकल्पना असतील? आहे, मला तशी आवड आहे. जर माझ्याकडे असे विद्यार्थी मार्गदर्शनासाठी आले किंवा शाळेमध्ये मला जर मार्गदर्शनासाठी बोलवलं, समाजामध्ये बोलवलं, थोडीशी सामाजिक सेवा करण्याची सुद्धा माझी आवड आहे. विद्यार्थी प्रिय शिक्षिका तर मी आहेच नाही असं नाही, पण समाजासाठी, शैक्षणिक क्षेत्रासाठी, सांस्कृतिक क्षेत्रासाठी या सगळ्या क्षेत्रामध्ये मी जास्तीत जास्त माझं योगदान देण्याचा मी प्रयत्न करेन. धन्यवाद मॅडम, तुम्ही महान्यूज लाईव्ह शी बोललात आणि पुन्हा शेकडा तुमचे खूप खूप अभिनंदन. तुम्हाला पुरस्कार मिळतो त्याबद्दल. धन्यवाद. राजश्री पांडुरंग शितोळे यांना महा न्यूज लाईव्ह व महाराष्ट्र पत्रकार संघ यांच्याकडून शैक्षणिक क्षेत्रातला पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे आणि त्याच संदर्भात सर त्यांचे पती पांडुरंग शितोळे सर आज आपल्यासोबत आहेत. सर, तुम्हाला कसं वाटतंय मॅडमना? मला खूप मोठं समाधान वाटतंय. आमच्या मॅडम सौ राजश्री शितोळे या आमच्या धर्मपत्नी असल्या तरीही त्यांनी जे कौटुंबिक सुसंस्कारपणा दाखवलेला आहे तो अतिशय उत्तम आहे आणि त्यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि असलेल्या घरगुती कामामध्ये कधी हायवे केलेली नाही. सुरुवातीपासून एक घराण्याचं नाव करण्यासाठी त्यांनी जो उपद्रव केला, श्रम घेतले, त्या श्रमाच्या अनुषंगाने आज पाहिला असं एक आदर्श शिक्षिका, आदर्श समाजसेविका आणि एक स्त्री आदर्श कशी असावी हा एक आदर्श समाजापुढे ठेवलेला आहे. आणि असं असताना आपण कोणत्याही ह्याच्यामध्ये
अर्ज विनंत्याचे न मागवता डायरेक्टली नाव घेऊन त्यांची निवड केली आणि पुरस्कार प्रदान केलेला आहे. त्या पुरस्काराच्या अनुषंगाने आम्हाला असं वाटतं की केलेल्या कामाचं त्या स्त्रीचं सार्थक झालं, मला माझ्या घराण्याला माझ्या कुटुंबियांना त्याचं समाधान आहे. घरामध्ये मी फारसं लक्ष दिलं नाही, पण घर सांभाळण्याचं आणि घराचे सर्व व्यवहार, समाजाचे सर्व व्यवहार आणि पाहुण्याचे व्यवहार समाजामध्ये ती सक्षम आहे आणि तिने ते सांभाळले. म्हणूनच मी माझ्या शैक्षणिक क्षेत्राच्या आणि सामाजिक क्षेत्राच्या बाह्य कामकाजामध्ये यशस्वी होऊ शकलो, त्याचं संपूर्ण श्रेय माझ्या धर्मपत्नी सौ राजश्री शितोळ्यांना जातं. तेव्हा राजश्री शितोळ्यांनी केलेलं आतापर्यंत सामाजिक काम आहे, शैक्षणिक काम आहे, त्या कामाच्या अनुषंगाने प्रामुख्यानं सावित्रीबाई फुलेंचा खरा वारसा या चालवतेत काय अशा पद्धतीचा प्रामुख्याने आम्हाला आता वाटू लागलेला आहे.